गुजरातला हुन काय करायचं, आपले इथे येतोय का, मुंबईला हाय, गुजरातला हाय, पुण्याला हाय, जिकडे तिकडे हाय म्हणून सांगते ते पाऊस करा, आपल्याकडे आहे का, आपल्यात पाणी लावायला लागलंय काय त्या पावसाला, तर मला पावसात सांगू ना, मध्ये सांगा म्हणून, कशामध्ये सांगा, कमेंट कमेंट मध्ये नक्की सांगा, कमेंट मध्ये नक्की सांगा आमचा गन्ना कसा आहे। नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा साळुंके आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते, म्हणजेच की शिल्पा साळुंके चॅनेलवरती। तर मित्रांनो, कशा आहात, मस्त मजे स्वस्तात चिला अशी आशा करते, मी पण मस्त मजेत आहे। आणि हे बघा, आज किटल्या नेल्या नाही कारभाऱ्याने, तर कारभारी गाडी घेऊन नाही आले ना, मधल्या रस्त्याने मी आता चालले, ह्या रस्त्याने चालत चालत, कारण की आमच्या आज बघा उन्हाळा एवढा कडक पडलाय, कधीतरी बारीक सर्वात येते नाही तर पाऊस पण नाही। तर आज आमच्या भाताला, भाताचं शेत आहे त्याच्या, त्याला पाणी लावले, तर बघा ह्या दिवसात ही परिस्थिती आल्या की शेताला पाणी द्यावं लागते, तर आता भात तरी आले एक नंबर, तर शेताला पाणी द्यावं लागले। तर मित्रांनो तुम्हाला दाखवते, तर हे बघा मित्रांनो, शेताला आम्ही इथं पाणी लावलेलं आहे, मधवाला दाखवते। आणि हे बघा ऊन कसलं पडलंय, भात बघा किती छान आलंय आमचं, तरी सुद्धा हे पाणी लावायला लागलं, कारण की पाणी नाही दिलं तर भात आहे त्याच जागेवर थांबेल, कारण की त्याला पाऊसच नाही, पाणीच नाही, त्यामुळं कारभारी लागलेत कोणावर फोनवर बोलायला, इकडून मालकाच्या विहिरीचं पाणी लावलंय आणि पुढच्या साईडनं आमच्या विहिरीचं पाणी लावलंय असं केलंय। आणि मी चालले बघा आता दुधाचे किटले ठेवले होते ते आणायला, तर कारभार लागले त्यावर लवकर लवकर गडबड चालल्या कारभाऱ्यांची। हे बघा मित्रांनो, इकडून आमच्या मोटरीचं पाणी लावले आमच्या विहिरीच्या, आणि तिकडून त्या शेतमालकाच्या, तर दुईकडनं पण पाणी चाललंय, शेत किती मोठं आहे बघा, कारभार दिसते का तुम्हाला, एवढा लांब आहे। तर अजून वरच्या शेताला पाणी लावायचंय, तर त्याला उद्या लावायचं, हे आज घ्यायचंय पाणी पाजून, कडक उन्हाळा पडलाय, कडक शेतासनी प्रत्येक जण आता पाणी लावतोय, कारण की पिकं आहे त्या जागेवर बसले त्या, हे बघा भात आमचा दिसते, छान दिसते। तर मित्रांनो, हे बघा कारभाऱ्यांनी फोन केला की खोरं घेऊन ये, मी शेडत होती, तर जनावरांना चारा टाकला, पाणी दावलं, आणि आता चाललो आहे बघा, कपडे घेतले त्या, हातमोजे घेतले त्या, म्हणलं तुम्हाला कळालंच असेल कशाला चालले, की जनावरांना पाला आणायला, ऊसाचा पाला, मग तो आता काढायचा, तिथंच आपलं शेत आहे वर ऊसाचं, भाताच्या शेताच्या वरच्या साईडला, मग त्याच्यामध्ये पाला काढायचा पाणी बघत बघत, आणि पाणी चालू आहे तोपर्यंत वैरण काढून घ्यायचे, नंतर पाणी पण होतंय आणि जनावरांना पाला पण होतोय, दोन्ही कामं होते ते, तर दोन्ही कामं करून जायचं। तर चला, आणि की कोणाचा बड्डे आहे, तर आज बड्डे सेलिब्रेशन आहे, तर कोणाचा बड्डे आहे नक्की बघा, खरं व्यक्तीचा नाही मग कोणाचा आहे नक्की बघत राहा। तर चला तुम्हासनी आता पाला काढल्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ दाखवते, नाही बघा ते कारभार येतं भाताच्या शेजारी, दिसलं का तुम्हासनी, नसेल दिसलं, लांब आहे ते, तर खोर कशाला आणायला सांगितलं सर, गुजरातला हुन काय करायचं, आपल्या इथे येतोय का, मुंबईला हाय, गुजरातला हाय, पुण्याला हाय, जिकडे तिकडे हाय म्हणून सांगते ते पाऊस करा, आपल्याकडे आहे का, आपल्यात पाणी लावायला लागलंय काय त्या पावसाला, तर मला पावसात सांगू नका।
मित्रांनो, पाला काढायचा आहे आज, तर कारभारी बघा काय करायला लागतं. मिसाला पाला घेत होत्या, त्या सरीवर ठेवायला आणि पाणी तुंबायसाठी. हा बघा आपला ऊस आहे, किती उंच आहे. कारभार पाला काढायला लागते. बघा मित्रांनो, आमचा ऊस इकडचा आहे ह्या साईडचा, आणि हे आमच्या तुला सासूंचा आहे ऊस, हा त्यांचा आहे आणि हा आमचा आहे. तर आमचा ऊस कसा आलाय कमेंट मध्ये नक्की सांगा. काय मित्रांनो, कसा आहे ऊस आमचा कमेंट मध्ये नक्की सांगा. काय कारभार आहे इकडं बघाय की मोदा बनत चाललाय. सांगा की कमेंट मध्ये सांगा म्हणून. कशामध्ये सांगा? कमेंट कमेंट मध्ये नक्की सांगा. कमेंट मध्ये नक्की सांगा आमचा गन्ना कसा आहे. मस्करी करते रे मित्रांनो. तर चला पाला काढून घेतो आम्ही. हे बघा पाला. तर मित्रांनो, पाला घेऊन आल्या, दमल्या, पाणी प्यायला लागल्या. बघा पाला आहे, बघा इकडं वाघे कारभार लागले. त्या पाला ठेवायला आतमध्ये, आणि मी आले आले पाणी प्यायला लागले. जीव सोकलाय, काय करायचं. आता ते वजन मी घेऊन आले. माझ नव्हतं ते वजन, मी आणले. तर मित्रांनो, मी नाही आणलेलं वजन, ती कारभाराने आणले. मी किती चार मोदळ आणले त्याच्यावर माझी मान दुखायला लागली. पाला मी किती पण काढेल, खरं वजाच जमत नाही मला वजा आणायला. कारभार आणते तर वज काय कारभार. हा जोरात तोंडातल्या तोंडात बोलते, ती कळत पण नाही काय बोलते. मित्रांनो चला आता जनावरांच्या धारा काढायच्या, दूध काढायचे तर आणि घरी जायचे. तर बर्थडे कोणाचा आहे ते पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की बघा. उद्याला मी तो ब्लॉग टाकणार आहे. तुम्हा सगळ्यांना माहितीये की बर्थडे कोणाचा आहे, खरं गेस्ट करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की आम्ही बर्थडे कोणाचा करणार आहे ते. की तुम्हा सर्वांना माहितीये की बर्थडे कोणाचा आहे ते, खरं गेस्ट करून सांगा, विचार करून सांगा की कोणाचा बर्थडे असू शकतो. तर चला मित्रांनो, बाय. इथंच व्हिडिओ थांबवते. धन्यवाद.